एबीपी माझावर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत. झिरो अवर पाठोपाठ ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलेला आहे. बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयामध्ये अभिषेक यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला आणि अगदी पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत. मॉरिस नोरोवा नावाच्या व्यक्तीकडून अभिषेक घोसाळकरांवरती हा हल्ला झाल्याची माहिती कळते आणि हा हल्ला केल्यानंतर त्यानं स्वतःला देखील संपवल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर. गणेश, नेमकं काय घडलेलं? अतिशय धक्कादायक बातमी आहे. करोना रुग्णालयात घोसाळकरांवरती देखील उपचार सुरू असल्याची या क्षणाची मोठी बातमी आपल्यापर्यंत ते काय अपडेट देणार आहात? अगदी बरोबर, तीन गोळ्या त्यांना लागल्या आहेत, त्यातली एक गोळी डोक्यात लागल्याचं कळतंय. मुख्यत्वे दोन्ही मॉरिस जो हल्ला करणार होता त्यांनी स्वतःला संपवलं आणि अभिषेक घोसाळकर हे सोबत समाजकार्याचं काम करत होते, काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि मागील महिन्यात काही कार्यक्रम त्यांनी सोबतही घेतली होती. मात्र काही पैशांच्या वादावरून किंवा पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते आणि त्यामुळं आज मॉरिस याचं आयसी कॉलनीमध्ये कार्यालय आहे त्याच कार्यालयामध्ये जेव्हा अभिषेक घोसाळकर गेले होते त्यांनी त्याच्या लायसन्स पिस्तूलनं, लायसन्स आहे का नाही याबद्दल स्पष्टता नाही, मात्र त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि स्वतःला नंतर त्याच पिस्तूलचा वापर करून स्वतःवरही गोळी झाडल्या आहेत. गंभीर जखमी झालेले अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी तातडीनं त्या रुग्णालयात भरती केलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. बरोबर आहे गणेश. उल्हासनगरमध्ये देखील अशाच प्रकारे गोळीबाराची घटना घडलेली होती, त्या पाठोपाठ आता बोरिवली पश्चिमेकडे झालेली ही घटना. नेमकं काय घडताना दिसतंय, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं काय? अशा प्रकारे थेटपणे जर गोळीबाराच्या घटना घडत असतील तर मग आता कायद्याचा धाक उरलेला नाही का गणेश? तसं पाहायला गेलं तर हा वैयक्तिक भाग होता पण निश्चितपणे प्रश्न तर निर्माण होतीलच, कारण एक जनप्रतिनिधी होते, ते माजी नगरसेवक होते, विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत, म्हणून अशा प्रकारे जर वैयक्तिक वादामध्ये देखील गोळीबार होत असेल तरीही प्रश्नचिन्ह तर निर्माण होतीलच गणपत गायकवाडच्या गोळीबारानंतर, प्रकरणानंतर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.